अध्यक्ष महाराज, देशाच्या प्रधानमंत्री मोदींनी घर घर तिरंगा असा एक मोहीम पूर्ण देशभरात राबवली. अध्यक्ष महाराज, जे काही मी चित्र पाहतोय की तिरंगे आपला जो देशाचा सन्मान आहे तो कुठे खंब्याला लागलेला आहे, जसं पार्टीचे आपण हे झेंडे लावायचे तशा पद्धतीचे ते लावले गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, अनेक आपले तिरंगे कुठे कचऱ्याच्या पेटीत पडलेले आहेत आणि या निमित्तानं तिरंग्याचा अपमान आपल्याला पाहायला मिळतोय. अध्यक्ष महाराज, माझं राज्य शासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाच्या माध्यमातून, मग ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद आपल्या महानगरपालिका असतील, या राज्य सरकारच्या व्यवस्था असतील, यांनी सगळ्यांनी त्या तिरंग्याचा सन्मान कायम राहायला पाहिजे. जे काही असतील कुठं पडलेले, कुठं भागलेले, या सगळ्या गोष्टीची दखल घेण्याची गरज अध्यक्ष महाराज आहे. हा माझा पॉईंट ऑफ इम्प्रेशन आहे. शासनाने त्याच्यावरचं एक प्रॉपर निवेदन करावं अशी आमची विनंती आहे. सन्माननीय नानाभाऊंनी जो विषय मांडला, खरं तर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की तिरंग्याचा पूर्ण सन्मान ठेवून हर घर तिरंगा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी यशस्वी केला. कुठेही तिरंग्याचा अपमान झाल्याची घटना निदर्शनास आलेली नाही. तथापि नानाभाऊंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय तो मुद्द्याची दखल घेऊन असं जर कुठे होत असेल, कुठे तिरंगे राहिले असतील आणि त्याचा सन्मान होत नसेल, तर जरूर प्रशासनाला निर्देश देऊन त्याचा पूर्ण सन्मान राखण्याच्या संदर्भात आणि पुढची कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.